कन्नड तालुक्यातील औराळा येथील मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अगोदरच परतीच्या पावसाने शेतकऱ्यावर कोसळलेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यात शासनाने जाहीर केलेली हेक्टरी मदत बँकेने हडपल्याने शेतकऱ्यांसमोर जीवनमरणाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. नुकसान भरपाई मिळणारी यादी बँकेने जाहीर केली आहे, तर या लिस्टमध्ये शेतकऱ्यांचे नाव असतानाही संबंधित शेतकऱ्यांनी लाभाची विचारपूस केली असता बँक अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत आहेत. तर शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या बँक कर्मचारी आणि पंचनाम्यामध्ये अफरातफर करणाऱ्या तलाठी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांवर शासन कारवाई करणार का, शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. न्यूज 15 मराठीसाठी सोमनाथ वाघचौरे, औरंगाबाद, कन्नड.